पंढरपूर राज्याची आध्यात्मिक राजधानी म्हणून ओळखली जाते. येथे येणारा भाविक भक्त मोठ्या आस्थेने तुळशीची माळ खरेदी करतो. तुळशीची माळ एखाद्या भाविकाने गळ्यात घातल्यास त्याला काही तत्वे पाळावी लागतात. परंतु अलीकडच्या काही वर्षात पंढरपुरात चायना माळांचा सुळसुळाट झाला आहे. त्यामुळे पंढरपुरातील तुळशी माळ बनवणाऱ्या कारागिरांवर बेरोजगारीची वेळ आली आहे. चायना तुळशी माळामुळे पारंपरिक तुळशी माळ बनवणाऱ्या कारागिरांवर उपासमारीची वेळ आली आहे. चायना मालमुळे पारंपरिक तुळशी माळ बनवणाऱ्या कारागिरीची संख्या देखील कमी होत चाललेली आहे. 300 ते 400 कारागिरीवरून आता 50 कारागीर काम करत असल्याची खंत पारंपरिक तुळशी माळ व्यावसायिक सागर उपळकर यांनी लोकल ATशी बोलताना दिली आहे. नमस्कार, मी सागर उपळकर, तुळशीमाळ कारागीर. आमचं पारंपरिक व्यवसाय ही आहे, पिढ्यानपिढ्या आमचं चालत राहिले तुळशीमाळ बनवायचं. आमचं काम चालू आहे. आता तुळशीमाळामध्ये आता ते चायना माळेचं हे आलेलं आहे, ते चायना माळेमुळे आमच्या समाजात लोकांवर उपासमारीचे संकट आलेलं आहे. आता पहिलं आमचे 300 400 कामगार होते आमचे कारागीर, आता ते आता 50 वरच येऊन ठेपले. आमचे 350 साडे 300 कामगार तर आमचे ते कामापासून लांबच गेलेत चायना माळामुळं. तुळशी माळ कसं ते 50 रुपये, 50 रुपयापासून ते 250 रुपयापासून किंमत होते तुळशी माळेची. चायना माळ कसं 30 रुपयापासून 20 रुपयापासून भेटते. भाविक लोक काय करतात, स्वस्त भेटतात म्हणून तेच घेतात. तुळशी माळ जी त्यांना ओळखायला येत नाही. तुळशी माळ कसं ओळखायची, तुळशी माळाचे होल मोठे असतात. तुळशी माळाचे होल छोटे असतात आणि चायना माळाचे होल मोठे असतात. आणि काय काही लोक आता काय करायलेले आहेत, डबल चक्रीत गुरुमणी म्हणून डबल चक्री लावतात. भाविकांनी ती पण दक्षता घ्यावी. 3 रेषेचा गुरुमणी असतो, 3 रेषेत ज्या ज्या माळेला असतं तेच गुरुमणी म्हणून सिद्ध ही करायचं. आणि तेव्हा ती माळ घ्यायची. 2 रेषेचे गुरुमणी जे असते ते गुरुमणी नसते, त्या माळेचा काहीच उपयोग होत नाही. ते गुरुमणी पण बघून घ्यावं घेताना भाविकांनी. वारकऱ्यांच्या गळ्यात विठोबाचे नाम घेत रुळणारी ही 108 मण्यांची माळ भक्तीचे प्रतीक मानली जाते. वर्षानुवर्ष पारंपरिक पद्धतीने तयार होणाऱ्या या तुळशी माळासमोर आता चायना मेड तुळशी माळेचे आव्हान उभे ठाकले आहे. उत्पान पटेल, न्यूज 18 लोकल, सोलापूर.